नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण एकरूपतेच्या महत्त्वाच्या चार कसोट्या समजावून घेतलेल्या आहेत। आता आज आपण नवीन उपघटक सुरू करणार आहोत, 3.5 पायथागोरसचा सिद्धांत। अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे, कारण स्पेशली या उपघटकावरच प्रश्न विचारले जातील असे नाही, परंतु हा घटक अनेक इतर धड्यांमध्ये उपयोगी पडणार आहे। चौकोनाचा धडा असेल, वर्तुळाचा धडा असेल, घनफळ, पृष्ठफळ, क्षेत्रफळ, परिमिती, असे अनेक पुढे असणारे घटक आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत किमान 1 ते 2 प्रश्नांमध्ये तरी परीक्षेला उपयोगी पडणारच आहे। त्यामुळे हा घटक खूपच महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक समजावून घेऊया। आणि म्हणून मी सुरुवातीलाच या व्हिडिओच्या सुरुवातीला जो मुद्दा घेतलेला आहे तो उजळणीचाच आहे म्हणूया, कारण यापूर्वी काटकोन त्रिकोण म्हणजे काय हे देखील आपण समजावून घेतलेलं आहे। तरीही थोडक्यात आपण त्यावर चर्चा करूया। नावातच आहे काटकोन, काटकोन म्हणजे 90° कोन। ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात। त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180° असते, त्यातला एक कोन 90° असेल तर उरलेल्या 2 कोनांची बेरीज 90° असणार आहे। हे पण आपण त्यावरून आता समजायला शिकूया। आकृती दिलेली आहे काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, कोन बी हा 90° इथे दिलेला आहे। बाजू ए बी आणि बाजू बी सी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत। बाजू ए बी आणि बाजू बी सी या दोन बाजूंच्या मुळेच हा कोन काटकोन तयार झालेला आहे। तर कोन बी च्या समोरील जी बाजू असते म्हणजे काटकोनासमोरील बाजूला आपण कर्ण असे म्हणतो। दिलेल्या आकृतीत बाजू ए सी हा कर्ण आहे। चला आता पायथागोरसचा सिद्धांत काय आहे हे नेमकं आता समजावून घेऊया। काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा नेहमी एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूच्या वर्गांच्या इतका असतो। म्हणजेच त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू असतात, काटकोन त्रिकोणामध्ये एकूण 3 ज्या भुजा आहेत त्यातील कर्णाचा वर्ग म्हणजे ए सीचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका, म्हणजे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग। ए बी आणि बी सी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, त्यांच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी असते। मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण आपल्या डोक्यात आता हे सूत्र फिट बसलं पाहिजे। यावर आधारित मी एक उदाहरण सुद्धा घेतलेलं आहे। एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 आणि 24 सेंटीमीटर आहे, तर कर्णाची लांबी किती? तर पायथागोरसचा सिद्धांत आताच आपण समजावून घेतला। पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतोय की कर्णाची लांबी काढायची असेल तर सूत्र वापरूया पायथागोरसचे, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। आणि म्हणून एका बाजूचा वर्ग म्हणजे एक बाजू दिलेली आहे 7 सेंटीमीटर, त्याचा वर्ग अधिक दुसरी बाजू दिलेली आहे 24 सेंटीमीटर, त्यामुळे 24 चा वर्ग। 7 चा वर्ग आहे 49 आणि 24 चा वर्ग आहे 576। किमान 30 पर्यंत तरी वर्ग संख्या आपण पाठ करून ठेवूया। 9 आणि 6 15 ह्याचाला 1, 4 आणि 57 61, 61 आणि हा 1 62। कर्ण वर्ग बरोबर किती आलेला आहे? 625। कुणाचा वर्ग 625 आहे? तर 25 चा। आणि म्हणून आपल्याला कर्ण मिळणार 25। दिलेल्या प्रश्नामध्ये कर्णाची लांबी आपल्याला मिळालेली आहे 25 सेंटीमीटर। आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला हे सूत्र वापरायचे, मग 7 एक बाजू असेल दुसरी 24 असेल तर कर्ण किती हे काढण्यासाठी प्रत्येक वेळेला हे जे आपण आत्ता कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही। यासाठी एक शॉर्टकट आहे, तो म्हणजे पायथागोरसची त्रिकोट। ते आता समजावून घेऊया आपण। जेव्हा 3 धनसंख्यांच्या समूहातील, समूह म्हणजे गट, जेव्हा 3 धनसंख्यांच्या गटातील सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो तेव्हा 3 संख्यांच्या समूहाला पायथागोरसचे त्रिकोट असे म्हणतात। पायथागोरसचे त्रिकोट म्हणजे काय कळले का? 3 संख्यांचा गट म्हणजे त्रिकोट। नावातच आहे त्रिकोट म्हणजे 3 संख्यांचा गट।
त्या गटाचं वैशिष्ट्य काय तर मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या किंवा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता इथं मी काही महत्वाची त्रिकूट लिहून काढलेले आहेत, खूप महत्वाचे आहेत. त्यातील पहिली सहा जास्तच महत्वाचे आहेत, उरलेली तीन जे आहेत ते वरील सहा त्रिकुटांचा उपयोग करूनच तयार केलेले आहेत. तसे या नऊच्या नऊ त्रिकुटांचा कधीही कुठेही वापर होऊ शकतो, खूपच काळजीने. आता आपण जे उदाहरण सोडवलं ते इथं आहे, पहा. सात एक बाजू होती, दुसरी बाजू 24 होती, तर आपण कर्ण काढला होता 25, पण त्यासाठी सोडवत बसलो. आता इथून पुढे अशा पद्धतीची जर उदाहरणं आले तर सोडवत बसायचं नाही, डायरेक्टली ही सगळी महत्वाची त्रिकुटे जी वारंवार वापरली जाणार आहेत अशी त्रिकुट आपण इथं घेतलेले आहेत. त्यातील पहिलं त्रिकुट तर खूपच वापरलं जातं, 3 4 5. एक बाजू 3 असेल, दुसरी बाजू 4 असेल तर कर्ण हमखास 5 सेंटीमीटरचा असणार. काटकोन त्रिकोणाचं हे वैशिष्ट्य आहे. आता त्याचाच उपयोग करून इथं पहा हे पण त्रिकुट तयार केलेलं आहे. असे आपण अनंत त्रिकुट तयार करू शकतो बरं का. कसं तर पहिली संख्या आहे 3 3 ची दुप्पट 6, दुसरी संख्या आहे 4 4 ची दुप्पट 8, तिसरी संख्या आहे 5 5 ची दुप्पट 10. मग इथं सुद्धा तुम्हाला असं दिसेल 6 चा वर्ग 36 अधिक 8 चा वर्ग 64 बरोबर 10 चा वर्ग 100. 36 आणि 64 100च येणार आहे. म्हणजेच फिरून हे देखील पायथागोरसच्या सिद्धांतानुसार उचित असे त्रिकोट आहे. मग आपण या 3 4 5 या त्रिकुटाच्या कितीही पटी करू शकतो. समजा 3 ची 3 पट केली, 4 ची 3 पट केली, 5 ची 3 पट केली. 3 पट करणे म्हणजे 3 ने गुणे, तर आणि एक आपल्याला त्रिकोट मिळालं 9 12 15. समजा मी 3 ची 4 पट केली, 3 गुणिले 4 12, 4 ची पण 4 पट केली, 4 ही 16, आणि 5 ची 4 पट केली 20, तर 12 16 20 हे देखील एक नवीन त्रिकोट आहे. एक बाजू 12 सेंटीमीटर असेल, दुसरी 16 असेल, तर तिसरी कर्ण हा 20 असणार आहे. म्हणजे अशा आपण अनंत जोड्या शोधू शकतो. चला दुसरी जोडी समजावून घेऊया, 5 12 13. ही देखील खूप उपयोगी पडणारी जोडी आहे. एक बाजू 5 सेंटीमीटर, दुसरी 12 आणि तिसरी 13 सेंटीमीटर. ही जोडी जास्त करून वर्तुळाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. आपण त्यावर मागे एकदा चर्चा केलेली होती की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो आणि तिथे त्रिज्या पुन्हा जीवेचा मध्यभाग, जीवेची निम्मी लांबी आणि लंब रेषा म्हणजेच केंद्रबिंदू आणि जीवा यांच्या मधील अंतर, तिथे देखील काटकोन त्रिकोण तयार होतो आणि आपल्याला पायथागोरसच्या त्रिकोटांची गरज पडते. तिसरा आहे 7 24 25, आत्ताच आपण त्यावर आधारित उदाहरण पाहिले. चौथं 8 15 17, पाचवे 9 40 41, सहावे 11 60 61, सातवे 10 24 26. आता 10 24 26 म्हणजेच या दुसऱ्या त्रिकोटाची दुप्पट आहे, 5 ची दुप्पट 10, 12 ची दुप्पट 24 आणि 13 ची दुप्पट 26. म्हणजे दुसऱ्या त्रिकुटाचंच हे त्रिकुट तयार केलेलं आहे आणि 9 त्रिकुट आहे ते चौथ्याचं तयार केलेलं आहे. 8 च्या निम्मे 4, हा आता जसं दुप्पट करू शकतो तसं निम्पटही करू शकतो. 15 च्या निम्मे 7.5, 17 च्या निम्मे 8.5, 4 7.5 8.5 हे देखील एक त्रिकुट आहे. तर ही 9 च्या 9 त्रिकुट आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आणखी तुम्हाला त्यामध्ये समान पट्टी करून प्रत्येक त्रिकुटाच्या, असं नाही की ते फक्त पहिल्याच त्रिकुटाच्या बाबतीत, इतर कोणत्याही त्रिकुटांची तुम्ही जोडी घेतली, समजा 9 40 41 घेतली, याच्याही बाबतीत तुम्ही दुप्पट केली, 40 ची दुप्पट 80, 41 ची दुप्पट 82, तर हे देखील एक त्रिकुट तयार होईल. पण ही जरा जास्तच मोठ्या संख्या आहेत, 18 80 82, तर एवढ्या मोठ्या संख्या शक्यतो जास्त संबंधित येत नाहीत, त्यामुळे आपल्याला शक्यतो 3 4 5 च्या पटीतीलच संख्या जास्त उपयोगी पडतील. आणि म्हणून मी मोजक्याच इथे संख्या घेतलेल्या आहेत, पायथागोरसची त्रिकुटे घेतलेल्या आहेत. काळजीपूर्वक आपण ती वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करा. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पायथागोरसच्या सिद्धांताचा व्यत्यास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एक त्रिकोण दिलेला आहे आणि हा त्रिकोण काटकोन आहे की नाही माहीत नाही, पण या त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू आहेत आणि या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे, समजा आपल्याला 8 15 17,
अशा तीन बाजू दिलेल्या आहेत। तर हा काटकोन त्रिकोण आहे की नाही नुसते दिलेल्या तीन बाजूंच्या लांबीवरून देखील ठरवू शकतो। कसं? तर जी बाजू मोठी आहे तिन्ही मध्ये त्या संख्येचा वर्ग आधी करायचा 17 चा वर्ग 289। पुन्हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची म्हणजे 8 चा वर्ग अधिक 15 चा वर्ग करून पाहायचा। 8 चा वर्ग आहे 64, 15 चा वर्ग आहे 225 आणि त्यांची बेरीज 5 आणि 4 9, 22 आणि 6 28। आणि मग आपल्याला असं दिसून येतंय की पहिल्या ठिकाणी मोठ्या संख्येचा जो वर्ग आहे तोच दुसऱ्या ठिकाणी उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतोय। आणि मग आपण निष्कर्ष काढू शकतो की हा दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे आणि जी बाजू मोठी आहे ती बाजू कर्ण म्हणून घ्यायची असते। म्हणजे आपण पायथागोरसच्या सिद्धांताचा व्यत्यास म्हणजे दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो। धन्यवाद।